आता मला सांगा की या गणपती उत्सवाचं जे आता गणपती उत्सव आहे, म्हणजे भाजपने असं म्हटलं होतं की जेव्हा महायुतीचं सरकार आलं तेव्हा हे हिंदूंचं सरकार आलं असं जाहिराती केली होती मोठी. मग गेल्या वेळेला वरळीचा जो मतदारसंघ आहे तिथेही जे सण आहेत त्याचा प्रचारासाठी वापर केला होता, ते यावेळेला असं चित्र पाहायला मिळतं मुंबई. खरं पाहिलं तर आपण हिंदू सण हे वर्षानुवर्ष साजरे होत आलेलेच आहेत आणि हिंदू सण ज्यावेळेस साजरे करण्यामध्ये काही अडचणी निर्माण होत होत्या त्या वेळोवेळी माननीय राजसाहेब ठाकरे यांनी हे सण साजरे करण्यासाठी सर्व दहीहंडी असेल किंवा गणेश उत्सव असेल किंवा नवरात्र उत्सव असतील यासाठी माननीय राजसाहेब ठाकरे हे मराठी माणसांसाठी आणि हिंदू माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि आता सरकारला त्यांना ॲडव्हर्टाईज काय करायचे ते त्यांच्या हातामध्ये आहे. परंतु हे सण साजरे करत असताना विकास कुठे आहे हाही प्रश्न खरं तर उपस्थित केला पाहिजे. सर्वसामान्य माणसाला जीवन जगणं कठीण झालेलं आहे, महागाई असेल किंवा बेरोजगारी असेल अशा मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतंय. आता मला सांगा की मुंबई महानगरपालिकेमध्ये असे कुठले मुद्दे आहेत की माणसं मांडेल पुढे? वर्षानुवर्ष चालत आलेले मुद्दे, त्या मुद्द्यावर अजून काम झालेलं नाही आहे. त्यामुळं आपण 50-60-70 वर्ष झाले, देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली तरी आपण त्याच मुद्द्यावर गटर मीटर वॉटर यावरच काम करतो आहे. आज चेंबूरमधली परिस्थिती पाहिली तर आमच्या महिला भगिनींसाठी सार्वजनिक शौचालय व्यवस्थित नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेले 2 ते 3 महिने या विषयावर काम करते आणि सर्वात धक्कादायक गोष्ट अशी की चेंबूरमधली सार्वजनिक शौचालय रात्री 12 वाजता बंद होतात, ते सकाळी 6 वाजता खोलतात. अशा प्रकारची स्थिती असेल तर चेंबूरचा विकास असं का होतं? पण बंद आहे, त्यांचे मनमानी आहे. ज्या लोकांना हे चालवाय दिलेले आहेत त्यांची मनमानी आहे. मारुती थोरवे मनसेचं काम करतात, त्यांच्याकडून जाणून घेतलं नेमकं राजकारणाची म्हणजे येणाऱ्या निवडणुकांसाठी त्यांचे मुद्दे काय असतील. आता हे जे मुद्दे आहेत ते अत्यंत नमस्कार ताई. काय नाव तुमचं? काजल काकू. राजल? काजल. काजल काजल काकू काकू. आता तुम्ही दर्शन घेणार आहे, काय मागणार? बस सगळ्यांना सुखी ठेवा एवढंच. आता एक वेगळा प्रश्न विचारू मी. बोला. अधिवेशन चालू आहे संसदेचं. हां, त्याच्यामध्ये महिलांसाठी एक विधेयक मांडलं आहे 33% आरक्षण. चांगलं झालं? हां चांगलं आहे, महिलांना तर प्रायोरिटी द्यायलाच पाहिजे. आता या 33% आरक्षणामध्ये OBC जे रिझर्वेशन आहे OBC सुद्धा टाकलं पाहिजे का? म्हणजे गव्हर्नमेंटचं काय आहे ते त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही, पण जे काय व्हायला पाहिजे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. एकनाथ शिंदेना ओळखता? एकनाथ शिंदेना या. उद्धव ठाकरेंना? हां. राज ठाकरेंना? सगळ्यांना जोड. अजित पवारांना? सगळ्यांना जोड. शरद पवारांना? येस. यांच्यामध्ये लोकांसाठी काम करणारा नेता असं कोण वाटतं? असं मी काहीच बोलू शकत नाही. एकतरी कोणतरी नाही, सगळेच आपल्या परीने व्यवस्थित कामं करतात. लॉकडाऊनमध्ये उद्धव ठाकरेंनी काम केलं का मग? सगळ्यांनीच काम केलंय, प्रत्येक यांनी म्हणजे आपलं या परीने सगळ्यांनीच केलेलं आहे. आणि आता एकनाथ शिंदे जे काम करतात ते कसं वाटतं तू? म्हणजे मी त्याच्याबद्दल एवढं काही हे नाही बोलू शकत, म्हणजे काय चाललंय काय मी एवढी राजकारणात नाही आहे त्याच्यामुळे मी कोणावर कॉमेंट करू शकत नाही. या काही सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आहे. गणपती उत्सव आहे मुंबईत अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि हा जो गणपती उत्सव आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे यासाठी. आता नवरात्र पण येईल, सगळ्या पक्षाचे बॅनर आहेत, देणग्या आहेत, वर्गण्या आहेत, त्या सगळ्या दिल्या जातील, निधी दिला जाईल आणि त्यामुळे मुंबई कोल्हाची हा कार्यक्रम जो आहे तुम्ही या मंडळातून काही. ताई नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? राखी. राखी खैरवाल. झंझोट. कहाँ रहते हो आप? हम लोग साइन में रहते हैं. इतने दूर आ गए? हाँ हाँ. सुना है बहुत अच्छा है यहाँ का गणपति, इसलिए मैनेजमेंट अच्छा है सब इसके लिए. थोड़ा मैं पॉलिटिकल सवाल पूछता हूँ. ये संसद में यानी केंद्र सरकार ने महिलाओं को 33 आरक्षण देने का प्रस्ताव किया है, अच्छा हुआ? एक्चुअली उसके बारे में कुछ आइडिया ही नहीं. एकनाथ शिंदे पता है आपको? हाँ. उनका काम कैसे? उद्धव ठाकरे का काम कैसे? अच्छा है. चला काही प्रतिक्रिया मी घेतोय. नमस्कार. नमस्कार सर. काय नाव तुमचं? रविशंकर सिंग. सिंग साहब कहाँ रहते हो? मैं तो यहीं कैंप में ही रहता हूँ सर. दर्शन करने जा रहे हो? हाँ. क्या मांगोगे? मान्यता राजा जी से, अब जो रोजी रोटी अच्छा चले, परिवार अच्छा रहे. रोजी रोटी अच्छा चले. हाँ. ये बताओ कि महंगाई है क्या? महंगाई तो आवाज़ के हिसाब से महंगाई है भी और नहीं भी है, क्योंकि कुछ बढ़ गया है. पेमेंट अगर बढ़ गया है तो महंगाई नहीं है पहले के हिसाब से.
पहले जो 100 रुपये 150 रुपये होते थे, आज के उसी का पेमेंट जाके 400-500 रुपये हो गया, तो उस हिसाब से तो नहीं महंगाई है, बट अगर कहा जाए तो कुछ तो महंगाई है, कुछ तो महंगाई है। ये बताओ सिंह साहब, अच्छे दिन आए क्या? अच्छे दिन बोल भी सकते हैं, अच्छे दिन भी हैं और खराब दिन सामान्य हैं। यानी उतने अच्छे दिन नहीं आए? हाँ, जितने बताए गए थे वो। हाँ, वो केवल डूल के ढोल सुहाने वाली कहावत है कि बोलेंगे कुछ और होने वाला कुछ है। अच्छा ये बताओ, उद्धव ठाकरे को जानते हो? किसको सर? उद्धव ठाकरे। हाँ, उद्धव ठाकरे को जानता हूँ। एकनाथ शिंदे? नाम से सुना हूँ मैं, क्योंकि MP से रहने वाला हूँ इधर। अच्छा, आप मुंबई में नहीं रहते? नहीं रहता, प्रेजेंट टाइम मुंबई में हूँ, पर मेरा जो जन्म स्थान है MP से है। बहुत बहुत शुक्रिया। बघा, चेंबूरच्या राजा मध्ये जे प्रसाद दिला जातो, या प्रसाद बघा, राईस है, शिरा आहे आणि भाजी आहे। काय नाव ताई? माझं निशा गायकवाड नाव आहे। दर्शन झालं? हो, दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं। तुला काय करायचं आहे? काय नाही। चला, तर ताई मला सांगा, राहायला कुठे? आम्ही चेंबूर वाशिनाका आरण्य पार्क मध्ये राहतो। काय मागितलं गणेशा? काही नाही, मुलांच्यासाठी चांगली प्रार्थना केली, सुख समृद्धी भेटू दे, एवढीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे माझी। आता एक वेगळा प्रश्न विचारू, राजकीय प्रश्न आहे। महिलांना 33% आरक्षण केंद्र सरकारने मंजूर केलं, माहिती आहे? हो। त्याच्यामध्ये OBC आरक्षण असलं पाहिजे? हो, कारण सगळ्यांनाच भेटलेलं, तर त्यांना पण भेटलं पाहिजे। आता मला सांगा, एकनाथ शिंदेचं काम कसं सुरू होतं? हो, चांगल्या प्रकारे चालू आहे। उद्धव ठाकरेंचं कसं होतं? छान होतं, तेही छान होतं। जे ते आपापल्या प्रकारे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, मला वाटतं जे ते आपापल्या प्रकारे आपली जी महाराष्ट्राची जी प्रगती करायची ते आपापल्या परीने करत आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे? हो, माझ्या मते तर आलेच पाहिजेत। यावेळेला उद्धव ठाकरेंचा महापूर होईल की भाजपचा? शिवसेनाचाच होईल। शिवसेनेचे दोन गट आहेत, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे, कोणाचा होईल? कोणाचा पण होऊ द्या, शिंदेचा होऊ द्या, उद्धवचा पण, शिवसेनाचाच झाला पाहिजे। कोणाचा पण? हा, शिवसेनेचा झाला पाहिजे। पण आता दोघं तर एकमेकांच्या विरोधात भांडतात। भांडतात ते राजकीय काहीतरी त्यांचे मतभेद असतील त्याच्यावरून, पण दोघांचे मन चांगले आहेत। वेगळे झाले, वाईट वाटलं नाही? हा, हो हो हो, वाईट तर वाटलं, कारण की महाराष्ट्राला ज्या टायमाला आपल्या हे जो रोग आलेला त्या टायमाला सांभाळलं उद्धव ठाकरेंनी, खूप छान प्रकारे सांभाळलेलं। काय नाव तुमचं? संदेश गायकवाड। संदेश गायकवाड, ते आपलं मत मांडत होते आणि त्यांच्याशी मी बोलत होतो। आता आणखी काही लोक आहेत त्यांच्याशी। मावशी नमस्कार, काय नाव? शैला रमेश कांबळे। गाव कुठलं तुमचं? आमचं सांगली। सांगली, कुठं राहायला? मुंबई? चेंबूरला। आता तुम्ही दर्शन करायला चालणार? हो। काय मागणार? काय मागणार, सगळ्यांना सुखी ठेव आणि भारतामध्ये सगळ्या आपल्या जगामध्ये पाऊस भरपूर पडू दे, एवढंच मागणार। यावर्षी पाऊस नाही पडला ना? पाऊस कुठे नाही, कमी कमी पडला। आता शेतकरी अडचणीत आहे। आता मला सांगा की हे जे सरकार आहे ते शेतकऱ्यांना मदत करताना दिसते का? हा, करते थोडंफार, काही ना करते, काही ना नाही करत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं काम कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतंय, कर आल्यापासून जरा करतात काम। आणि उद्धव ठाकरेंचं कसं? उद्धव ठाकरे पण करत होते, पण काय त्यांचं काय झालं काय माहिती नाही। आता आता मला सांगा की यावेळेला भाजप जिंकेल की उद्धव ठाकरे? काय सांगू तुम्हाला? आता आधी हे आपण मतदान करतो, आपल्याला कळत असतं की लोक लोकांचा कल भाजपलाच निवडून देतात ना लोक, भाजपच येणार आहे। काय, चला, काय नाव तुमचं? भीमा। भीमा, काय करतो तुम्ही? मी तर सेवा करतो इथे, गणपतीची सेवा करतो। किती दिवस कशी सेवा असते भीमा? भरपूर लाईन असते, तर भरपूर पब्लिक पण भरपूर असते, आणि मी सेवा करायला गाडीवर प्रसाद बिरसाद चढवला असतो, कळले पण भरपूर पब्लिक असते। गर्दी होती? कमसेम 4,000, भरपूर पब्लिक असते, भरपूर भरपूर पब्लिक। आणि विसर्जन कसं होतं? विसर्जन चांगले, तुम्ही यात्रा निघते पुरी, यात्रा निघते पुरी सकाळच्या टायमी। आता 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 मला सांगा तुम्ही कुठल्या पक्षाचं काम करता? मी तर काय आता कोणत्या, आता सगळेच आपले आपले शिवसेनाच, आपले उद्धव ठाकरेचे, उद्धव ठाकरेचे। पण काही लोक म्हणतात की उद्धव ठाकरेंचं काही येणार नाही, चाललंय पण पण मला ते उद्धव ठाकरेचं मला बरं वाटतंय, साहेब चांगले ते बीमा सेवा करतात।